डॉक्टर झाल्यावर खोऱ्यानं पैसा आहे, मग करून टाका पोर डॉक्टर, त्याचा मेंदू चेक करा. बावळा टवाणी कुठंही घालीत ना का दुसरं? बावळा टवाणी त्याला 58% मार्क पडले इन मिन 12वी सायन्सला. किती किती? 58. ते 8 तरी लायकीच आहे का 58 म्हणलं? पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको, आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टरच होय, हात लावला का 35? ते केलं डॉक्टर. आता ते क्वांटिटी क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते, त्याला बेजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेलं कानात वायरी स्टेटोस्कोप झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथवा, उतान व्हा, सरळ व्हा, काय का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालला होता आणि सगळं झालं का? सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परत दिवशी परत या. आणि परत दिवशी गेलो का खाटाचा अंदाज घ्यायचा, खाट मोकळी दिसली का थांबून घ्या, खाट नाही मोकळी ठेवायची, कोणीतरी पडेलच पाहिजे खाट. मग ही लोक होळीला हे दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात, चौथा मजला कसं काय 6 महिन्यात वडी द्या. आणि त्याला अजून एक शकल काढली डॉक्टरांनी या 4-5 वर्षात, ती अजून कोणाच्या डोक्यातच नाही आली. तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचा ना 1000 तुम्हाला दे पाठव, मी लुटतो ना, कसं लुटायचं तू नको लुट. अजून एक तिसरी मेक काढली डॉक्टरांनी, काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली. एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार, शेतकऱ्याचा अख्खा जीव कुणात? बायकोत. बरं, शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करती? बायको. डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो, अरे पायजामेवालंय धुवायला हरकत नाही. बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो डॉक्टर, कळा येणार त्या बाईला, पण तोंड बारीक करतो डॉक्टर. आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला, अवघड आहे, प्रयत्न करू पण अवघड आहे, तयारी ठेवा, तयारी ठेवा, पण आडवं चाल आहे. आणि या 7-8 वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीचे, मग आजमधी रेंज नाही का काय, पण पोर आडवीचे. आडवी आली का यांनी 4 टाके घातले का 20,000 घातलाच. डॉक्टरने डॉक्टरचं पोर डॉक्टर करावा यापेक्षा करू नये. आता हे दोन्ही सुंदर पाखोदे यांचा पोर या पाखोद्याच होईल, डोक्यातून काढून टाक, तो येडा होऊ शकतो. कीर्तन करायचं पोर का कीर्तन? माझं पोरानं कीर्तन करावा हे मी डोक्यात सुद्धा नाही आणायचं. माझं बुंगलं त्याचं बुंगलच, आपली जादूची कांडी चालली त्याची चाललंच, असं नाही. तो डीजेचा मालक होऊ शकतो, त्याला काय. नाही नाही, जगात एकच माणूस आहे महाराज, एकच माणूस अख्ख्या जगात, का जे बापाला जमलं तेच पोराला जमतं. अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी, एक दमलं का दुसरं उठलं, बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येड, मास्टरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं, जेलमध्ये गेलं, काय कर. गावठी भाषे समजा, तासाच्या बाहेर पडलेलं बी कॉल पाहायला तकलीफ करतं. पण पासटलंय तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला, अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर बिंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे लबाडे का खरंय. मुंडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करते बरं का पटकन, माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा, आणि मग कीर्तन संपवायचं. हा पै श्रीसंघ समती दिला मुलगा, उदाहरण पुलश्च नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यकश्यप नावाचा राख आपलं रावण जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अशी बोगजगिरी चालत नाही. महिला म्हणतात गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोरांना भातलाही आवडतो, त्याच्याही भात खायची, पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो लिंबू पिळून. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रस्सा आणायची, मग इक्वालिटी टाईट का म्हणाली. चला आता बाळ बनवून दाखवायचं बरं का पटकन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनणंचा खिटो बन लिहूनच घ्या, आयुष्यात काम येईल तुम्हाला. सोनोग्राफी नाही काय नाही, एवढंच लिहून न्यायचं. चला
पहिल्या महिन्यात डोकं येतं, पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात कर्चरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात, म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर यमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो, की तो माहिती लागला आता. चला गड्याला चौथा लागला, घ्या लिहून आता. आता ऐका भारी, पहिल्या महिन्यात डोकं येतं, ए म्हणून दाखवतो, पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात कर्चरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाल फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतं, आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होती. याला अजिबात फायली बिली घेऊन बोंबलं तेंडायची गरज नाही, उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंपावं विसरून या. एकानं बायको फिरायला नेली आणि पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली, तीन वेळा बायको जवळून गेला तो. बायको जवळ खोई म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कॉपरा थोडा कापून घेशात टोचा मॅचिंग घे का पपेजी आहे, नाही तर घेली पपेजी आहे. हो, आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये येत नाहीत पंपावर, बायकोला रोडवर उभं करतात का, बंप बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर ज्वालाग्रही पदार्थ जवळ कवा भडका घेतील, मग बायको बाजूला का म्हणतो लोक भडका. चला ए पटकन बरं का आता बाळ बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात कर्चरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं, सातव्या महिने बाळाला सप्त धातू येतात, आठव्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं, आणि नव्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. पुरावा त्या महारकाळी मंडळी महाराज मंडळीसाठी पुरावा, मातेच्या उदरकोरी पथुनविष्ठेच्या दात्री उकडून नऊ मासावरी. आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते, आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते गार पाण्यानं आजीचा करावा लागतो तो. आणि तर बाळावर शिपाडलं का ते कार्ट सावध होतं, आणि सावध झालं का ते म्हणतं क्या क्या म्हणजे मी काही करीन तुला काय घेणार, मी आता बाहेर आलो, मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर कागद आणि पेन काढा, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100, देहाची आगावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळिया, आणि ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येते, पूर्वी सटवी लिहायला यायची, म्हणून तर बाळ पाचवीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही, सटवीने ते बंद करून टाकलेले आहे. आता ते तिच्या डोक्याच्या बाहेर झाला होता. आता सगळ्या बाया बाळा तिने होत्या हॉस्पिटलमध्ये, आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग बाळाच्या कपाळावर कोण लिहितं, हे नर्स बिर्स येणार ते नाही पांढरे कपडेवाली येत. मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला दोन गोष्टी दिसतात, सलायनाच्या नळ्या बाटली, पोरानं पाचवीला बाटली पाहिली जे बी लागलं तर भाताच्या दाव्या होय बाटलीच वचली. बाळाच्या कपड्यावर लय सटवी लिहायला येते, पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101, ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोडे गा, त्याच्या कपड्यावर सटवी येते. मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते, आणि त्या बाळाला नाव आजीनं ठेवायचं असतं, नाव आजीनं ठेवायचं. हे वाढदिवस बीड दिवस, हे वाढदिवस हे आत्ता आले तुम्हाला, हा एक नवीन आयटम निघलाय 15 वर्षापासून, नाही ते पहिलं नव्हतं कोणी. अहो पहिलं जन्मतारखाच बोगस होते तर कोणचं काय होईल. आता तुमच्या आणि माझ्या जन्मतारखा खरं सांगा ओरिजिनल आहे का. आपल्याला शाळेत कधी घातलं लबाड बोलायचं नाही. अहो आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही बा गडी. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागल. मग आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपल्या आईचा ठोक ताला. भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला, आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि वड्याला पाणी आलं तुझ्या बापा अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी. आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. गुरुजी म्हणलं आता कालवडन वासरू सापडू कुठं. मग गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार. मग त्यानं ते बसवले 1/6 ते 15/6. ज्यांच्या जन्मतारखा 1/6 ते 15/6 आहे हे सगळी गुरुजीनं केलेली ॲडजस्टमेंट आहे, जनरल रजिस्टर. नाही तर काय याचा वाढदिवस का आज का, हे आता निघलं एवढंच वाढ. काही काही माणसं तर दोनदा करतात वर्षातून हे नाही. चला बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि आजीनं त्याला नाव ठेवलं. कसं ठेवलं ऐका, अध्याय नंबर 17 नंबर लिहून घ्या ओवीचा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजली या बालकाशी
नाम नये तयापाशी आणि मारिल्या नावे हकाव देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं आणि त्याला श्याम हे नाव ठेवलं. तो बाळ तयार झालं, झालं बाळ तयार. मग आता त्याला देवानं दिल्या 14 गोष्टी. आता शिक बाळ बाहेर आलं बरं का, आलं. आता त्याला किती गोष्टी दिल्यात? 14. पटापटा मोजा. एक हात, हात, हात फक्त माणसाला. मग आता हाताचा वापर काय? पानं पिसणं. ऐका हाताचा वापर. ए शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. फायनल हात एक माणसाला 14 आहेत बरं का. दोन बोलणे आणि नीट बोलावा, शक्यतो बोलूच नाही. एखाद्याने गाडी घेतली ना, हसावं, चांगलं झालं, हप्त्याव घेतली असं. एखाद्याने लई हुंडा घेतला, पुरीत खोडा असेल, अरे पण तू गप ना. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असेल, उरफटच. नीट बोलायचं नाही, नीट बोलायचं नाही. बोलावं तर एक वाक्य सांगा, फायद्याचंच बोलावं, नाही तर थोरल्याच्या पोराचं सुपारी फुटली, लग्न जमलं, धाकटा काय बैठकील नव्हता, मराठाचा वाटतो, ती काय बैठकील नव्हतं, ती गावाला पाणी भरत होतं आणि पाहुणे गण लावून त्याच्याच बांधाने गेले. तो खांद्याव खोरं घेऊन पाहुण्याला म्हणतो, राम राम इकडं कुठं. पाहुणे म्हणले, आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. त्यानं एकच शब्द म्हणायचा, चांगलं झालं, विषय मिटला. आता भावाभावांचं जमत नाही, माझ्या नाही, तुमच्या नाही, घरोघर मातीच्या चुली. पाहुणे कुठं त्याच्यातून सुटले, फक्त एवढं म्हणायचं घराकडे, त्याला चहा घेऊ. हा पाहुण्यांना तिथंच म्हणला, आमच्या भावाच्या पोराला, तुमची पोर पा बरं मोडलं लगीन. एकच लगीनच मोडून मोकळा झाला, आणि डीपी जळाली, गहूच वाळून गेला ती. हा वाईट करू नये, एक पाया पडून वाक्य सांगा. आयुष्यात चांगलं करता आलं नाही ना मला, ते कधी करू नका, पण चांगलं करणारला, चांगलं करणार, ए चांगलं होत असेल तर झाल्या करू, केल्याशिवाय राहू नका. वाईट करूच नाही कोणाचं. जुनी आजीबाई सांगायची आमची 9 साडीतली, कुणाचंही चांगलं व्हावं त्याच्या मागं आपलं व्हावं. वा, जुन्या आजीबाईला जर विचारलं ना आपल्याला मुलगी त्या घरात द्यायची आहे, तर आजीबाई काय म्हणायची माहिती का, भाऊ त्यांचं ना आमचं जमत नाही, पण माणसं नंबर एक आहे, नाव ठेवायला जागा नाही, देऊन टाक, शेवटी नशिबाचा भाग. आजीबाई शिकलेली नव्हती, पण विचाराची पातळी किती मोठी होती. त्यांचं ना आमचं जमत नाही भाऊ, जाणं येणं नाही, बोलणं नाही, पण माणसं नंबर एक आहे, शेवटी नशिबाचा भाग. आता माणसं म्हणता, तुम्ही पहा अजूनही बी नावंदर, झवर, खटोड, शर्मा, वर्मा यांचे भाऊ जर व्हायले निघले ना, तर फक्त मधीभागी भीते. इकडं वस्तू जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडं घे. कोणचं दुकान आहे भाऊ? आपला काय म्हणतो माहिती का, कुठंही घे. शिरूरला जाय पण मलठणमध्ये घेऊ नको. म्हणजे आपल्या लोकांचे निगेटिव्ह विचार आहेत, इतरांचं तसं नाही. ऐका पुढं आता, हात एक, एक झाला बरं का आत्ताशी. हात एक बोलणे दोन. एकच वाक्य द्रौपदी बोलली, आंधळीची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण भाऊजी, ज्या अर्थी माझ्या रामाला तुम्ही सापडायला जात नाही, त्या अर्थी माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे, महाभारत रामायण उलटं फिरलं. हात एक बोलणे दोन, बोलणे दोन की झाले, दोन किती शिकायचे 14. तीन हात एक बोलणे दोन, तीन हसणे, हसणे आणि हसत जा. पाया पडून सांगतो, सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे, हसत जा. माझं कीर्तन ऐकलं ना, माझं 6 सर्टिफिकेट न्यायचं आपल्याकडून, त्याला अटॅक अँड बीपी नाही. मोकळा हसतो, घरी गेला होतो एकटा, आणि हसत जा महाराज. देवाने दिलेली देणगी हो, जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज, लई धोका नाही. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. माणसं डेंजर असतात. हात एक बोलणे दोन आणि हसत जा. आणि पाया पडून सांगतो, आज हसू गेलं म्हणून ऐका, माणसांना कॅन्सर राहिला नाही. आज कॅन्सरमुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओमुक्त महाराष्ट्र आहे का नाही बोला. आहे कॅन्सर नाही, पोलिओ नाही, आज 3 रोग आहे लोकांना. एक शुगर,
कीर्तनात बसलेले 70% पेशंट आहेत मायासकट, शुगर, शुगर 2 BP, 3 अटॅक. आता यांची कारणं ऐका आणि औषधं ऐका. शुगर का वाढते, का वाढते शुगर? कोणताही वाईन प्रॉडक्ट, कोणताही वाईन प्रॉडक्ट बिगर अल्कोहोलचा तयार होऊ शकत नाही, यावर तुमचं मत काय? तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, कोणती दारू घ्या, कोणतीही दारू घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरशी घ्या, इंडिका घ्या, 90 घ्या, देशी घ्या, वड्याची घ्या, संत्री घ्या, मोसंबी, कोणती घ्या, तिच्यात काय? आणि कमी वयातली माणसं व्यसन करायला लागल्यामुळं ते अल्कोहोलचं प्रमाण शरीरात वाढलं. जसं ऊसाची जी साखर आहे, ऊसाची यस म्हणा यम म्हणा, ही साखर कशी आहे जर कोणी शिकलेलं असलं तर ध्यानात येईल. त्या साखरेचं सूत्र असं आहे, ऐ साखर कारखान्यातले कोणी असले तर C12, तिथं सूत्र सांगतो तुम्हाला, C12H22 आणि O11 अशी साखर येते. तिच्यात कार्बन 12 आहेत, हायड्रोजन 22 आहेत आणि ऑक्सिजन 11 आहेत. अशी जी साखर आहे तिच्यात 2 प्रकार आहेत, सुक्रोज आणि फ्रुक्टोज. अशी जी क्वालिटी आहे तिच्यात अल्कोहोल आहेच. कमी वयात भारी ब्रँड घेतल्यामुळं शुगर वाढते, याच्यावर तुमचं मत काय? मग एकानं मला कीर्तनात शंका घेतली, दारुड्याला शुगर होती का? असं नाही, बाजरीची भाकरी सतत खाणाऱ्यालाही शुगर वाढते का? तिच्यातही शुगर आहे. बाजरीत तर जास्त शुगरीचं प्रमाण आहे, बाजरीमध्ये सुद्धा शुगर आहे, मग शुगर वाढते. कारण आता अटॅक काय येतो माणसाला, किंवा माणसं अटॅक येतो, किंवा माणसं BP का वाढतो? तर ह्या 5-6 वर्षात माणसं बोलायची बंद झालीत, बोलत नाही. पाया पडून सांगतो बसणाऱ्या सगळ्या माणसांना, तुमच्या माझ्या मनात जे दुःख असेल ते कुणातरी पुढे प्रगट करायचा, दाबून ठेवू नका. नाही दाबून ठेवू नये, ते कुणातरी पुढे प्रगट करायचा. मग काही माणसं एकटेच का म्हणून बोला त्या? म्हातारी माणसं पा बैलाशी बोलत्या, म्हातारी कुत्र्याशी बोलती, मांजरीशी बोलती, बोलत जा आपलं दुःख. आता हे काय झालं, ह्या मोबाईलमुळं माणसांचं बोलणं बंद झालं, माणसं बोलतच नाहीत. प्रत्येक घरात सायलेन्स शांतता आहे, 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत गुड्डीची गेम आहे, एका खोलीत पप्प्याची गेम आहे, या दोघांचं काय चाललं आहे यांचं यांनाच माहिती, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. बोललं बंद. पूर्वी एसटीत गालका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात 2 स्टेथोस्कोप घालायचे, झुलत राहायचं बस. बोलणं बंद. एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानच आपण काय खातो, कानात वायरी नुसतं झुलायचं. काही तर माणसं येड्या बाबलीत बसत आहेत अंधारात एकटेच. एक तर गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. कोणतं कंडक्टर म्हणलं तुम्ही हातात आले? काही एसटीत बसत कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढाय. तू कधी तिकीटच काढी ना, हलत कान पाठीतच ठेवून सावध झालं. एक लघवीला गेलं आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही? बोला ना माणसं, बोललं जवळजवळ सोडून. काही तर मोटरसायकलवर जर चालल्या ना अवलादी, एक गाडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, गाणी ऐकत चाललं. बाबूराव आला दणगरवाड्यात घुसला, सगळं झालं, कुत्रं चाडू आलं, वायरच गुथली मेलच ती हसत नाही. एक गायीचं दूध काढा गेला आणि कानात वायरी मोबाईलच्या, मग बादली तर न्यावं का नाही? अख दूध खाली गेलं बा. एकानं पराठी कॅनॉलला पाणी आलं म्हणून कांद्याचं रोप उपटून ठेवलं. एक तर बाया मिळत नाही आणि पाणी नाही, तुम्हाला रोटेशनमध्ये चिंगळी का होईना पण येऊन जाईल. 300 रुपये रोजानं बाया घेतल्या त्यानं, 10,000-3,000 बाया. बाया रोप उमटून बसल्या वाफ्यात, पाणी आलं म्हणजे नाही, तो गेला मोटर चालू कराय. 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेला आणि फोन आला, तसा वाफ्यात आला तो.
बटनच दाबलं नाही त्याने, पाणीच नाही वाफ्यात. परत नदीला गेला, मोटर चालू करा, लाईट गेली, 3000 भरून दिले बाहेर. हात एक, बोलणे दोन, आता शिक दोन झाले बरं का, हसणे तीन, तीन झाले बरं का, चार, हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. आता सगळे प्राणी आडवेत, एवढाच गडी उभा आहे. बैल आडवाय पण आवताला सरळ आहे, गाय आडवी पण दुधाला सरळ आहे, यावला दिसाय सरळ आहे. वा गाय आडवी माळ घाल टिकल का. पुढचं, एखादं मला विचारलं एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आत्याच्या कीर्तनकारांनी काय, एखाद्यानं काही चालू नाही भिंत भिंत. त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या मोची काय करत आहे, तुला मी एकटा भिंत चालू न घेतो, इथं आत्ता हा मंडप हा समलठणमध्ये नेऊन टाकतो, तू फक्त वाघ हो बसून ये. भिंत अशी कधी चालवती का बावळ्या, पळ मग पुढे डोकं लावायचं, कसं हे करायचं त्याला आखलीचा पत्ता नाही. एकानं मला विचारलं का हो एवढं पंढरपूर जर वैकुंठ आहे तुमचं, आमचं तुमचं जर वैकुंठ आहे तर पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढं का, पंढरपूरमध्ये पांडुरंग कुठं आहे, पुढं रुक्मिणी. मग मी त्याला म्हणलं तुला भेजायचं काही, आजही पांडुरंग जर मोटरसायकलवर चालला तर रुक्मिणी कुठं आहे. उलटी आमची रुक्मिणी अंतर सोडू नये, ही रुक्मिणी पांडुरंगाच्या मागं बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून मुंडकं पुढं काढते. नरशी अवतार दोन मुंडके त्याला. पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी, सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी. त्याला इचारलं काय झालं, कुत्रं आडवं गेलं. कुत्रं सीझन सोडून रोडवं येत नाही. चला हाती एक बोलणे दोन, 14 आहेत बरं का, हाती एक आणि हे लिहून घ्या, हाती एक बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार. आता दुसरं, प्रत्येक प्राण्यात चार कोश आहेत, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, नीट ऐका, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि पाचवा कोश आहे आनंदमय कोश, फक्त माणसात आहे. आता 14 च्या 14 सांगतो म्हणजे अभंगाकडे जायला. हात एक, जेवढे ध्यानात राहते तेवढे ध्यानात ठेवा. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, आनंद पाच, लज्जा सहा, स्मरण सात, विचार आठ, बुद्धी नऊ, पुण्य दहा, कर्म अकरा, देवाला मिळाला नाही 12, देवी इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. माणूस तयार झाला त्यानेच विचार करावा. अवलादी डांबरी होणार बाई वाड्या आणरा तो भाड्याच्या करा. चला थोडं पुढं, आत्ताशी कीर्तनातला एक मुद्दा संपलाय, मानव ज्ञान प्रधान पशु, आणि का त्याचे एवढे तास भर गेलेली कारण. आजच्या कीर्तनातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, काय देवानं वाईट केलं नाही आणि केलं याच्यापेक्षा काय करावं, रिलॅक्स जगायचं महाराज. फक्त कीर्तनच एवढी जागा राहिली का, चांगलं ऐकायला मिळतंय नाही तर सगळीकडे बोंग्या झाला आहे. दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशीच्या गप्पा आहे, दोन पुरी एकत्र बसले तर पळून जा चपल्याने, दोन पुढारी एकत्र बसले तर 14 ची हवा 19 आहे का याचा विचार आहे, दोन बाबा एकत्र बसले तर एकमेकांना उठत्यात, दोन भजनी एकत्र बसले तर एकमेकाला कुटाळा करतात, दोन सर्व्हिसवाले म्हणतात भागत नाही, त्यांच्या बायका म्हणतात परवडत नाही, 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणते दूध प्यावा का नाही. चार रविवार सुट्ट्या, 2 शनिवार तो अनवरा घरी, 90,000 पेमेंट, 11 जातो 5 येतो, 3 लघवील जातो. पेमेंट किती आहे 90,000, किती रुपयानं वाढलं 1 रुपये. ती म्हणते दूध प्यावा का नाही. तो नवरा दूध पितो कधी बाई, तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशर आहे, ते उलट तो आणून ठेवतोय फ्रीज मध्ये रविवारी हाल नको म्हणून. फक्त बोंबला त्यात लोक, दुष्काळ दुष्काळ दुष्काळ, फक्त दोघांनी भोगलाय बस, 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली गाय, तिसरा कोणला दुष्काळ आहे, कोणाला दुष्काळ रोग आहे, आपल्या लोकांनी आलंय तर भाई दुष्काळ आहे, काय रोग झालाय, काय नोकरीवाल्याला रोग झालाय, काय आम्हाला रोग झालाय, उगा झाकली 1,25,000 खाजी लोकांनाच दे, काय रोग झालाय,
काय सर्वी स्वामींना रोग झालाय, काय आता दुष्काळ आलाय, दुष्काळ फक्त कोण उभं राहिलंय, शेतकरी. आणि त्याचं सगळ्यांनी केलंय भांडवल, त्याच्यावर आणून सोडून द्यायचं. त्याची 3 वर्ष मोटर चालू नाही, त्याचं लाईट बिल माफ काय करून काय उपयोग, 3 वर्ष झाले त्यानं बटन दाबलं नाही. तुम्ही बधीर होईल माणसं महाराज, तुम्हाला मी सुधरत नाही काय. तुम्ही आता माया पुढे बसले का, खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का, धंदा आहे त्यांचा, झाले मोकळे. तुम्ही घातल्या दुसऱ्याच्या चपला गेल्या निघून, लोकही मी जागेवणार आले. माणसांची नीतिमत्ता फार ढासळून गेली मला. पण आता काळ पहिला राहिला, पहिला राहिला नाही. आता तरुण पोर वीर ध्यानात ठेवा, कार्यकर्ते बिर्यकर्ते, काळ फार वाईट आला. आता 15 वर्षापूर्वी दंगली करणं, मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, टपऱ्या पेटवणं, गाड्या पेटवणं सोपं होतं. 2018 कायदा कडक झाला आहे, पोलीस यंत्रणा टाईट झाली. हो, ते दंगल होऊन गेले सापडी द्या बस गाडे तुम्हाला बस. एक तर गावाला गेला आणि स्टँडवरच उभा होता, त्याला माहीतच नाही काय झालं. बस गाडी तुम्हाला मी आताच उतरलो गाडीतून, ह्या गाडीत बस आता. एक तर संडासला गेलं तर डबड्या सगळं निघालं, बस गाडी. आणि त्याच्यातले एक मुद्दे ऐका पोरण, त्याला आणि याचं कारण आहे, 100% जनता कॅमेऱ्यात येईल आणि 100% जनतेकडं मोबाईल आहे. जर कधी दंगलीच्या क्लिपमध्ये सापडले ना, तुम्हाला वाटतं आम्ही 2-4 दिवस TV आलो आणि पेपरला आलो ना, आमची लाल झाली. लाल अशी खुटी गुतन भाऊ, खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. तुम्हाला वाटतं हे नाही, 3 महिने जामीन नाही आहे. किती? 3 महिने. किती? किती? मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणा उद्या मोर्चे, आग लाव त्या मोर्चाला. मी लावा पहिली जिरली तर दुसरी का आला भाऊ. हो महाराज, 10 वर्षापूर्वी लोक सहज अमेरिकेला जाऊन येत होती, आता जाता येते, जाता येते. आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागते. हो, ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायला 1.5 किलो कागद लागतात आता. 1.5 किलो आई, पॅन कार्ड, आधार कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, अख्ख्या गावाचं कार्ड, तेवढं करून पडताळणीत बसला नाही ते आयला चला घरी. आता दणका पहिला राहिला नाही, आता किलोनं कागद लागतात. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालाय राहिलं. हो, अजून 2 वर्ष. आता सध्या विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठं गुतेले का, नाही फोडा सुपारी. अरे गुतेले का, फोडू नका सुपारी, त्या पोरीला पोरच नाही होणार का, हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का वा. बरं दंगलीची तारीख काय, 5 आणि 10 वर्ष नाही, 30. हे इंदुरीकेचं कीर्तन आहे महाराज, काल सत्य आज सत्य उद्याही सत्य, थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणच्या टोळीचे मेंबर हो नका, आमचे सभासदवा 12 माई फुकट खा, कोणचं एक नाही. तुम्हाला एक संघ महाराज, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हाल. तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही, फक्त मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी म्हणून काय करायचं, चिंता करू काय करायचं, कोणासाठी काम व्हायचं आहे. बंगला आपण मानलाय, झोपती सुनन पोऱ्या काय उपयोग आहे, ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला, पोपटावानी बोलत ती, माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणली आणणं अंग बाया अन. तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही, वैश्य का सुना आली का, तू दिंडी तुळशीवालीच झाली, तुला अजून माहीत नाही. ज्या पोरांना बायकोच करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला, म्हणतो बायको करू दे अशी नीट करून टाकीन गपची बस. हा सहज म्हणत जातो आ बाप भाऊ, किती जाल कुत्र पाळा, माणसं फाडून टाकणार आणि शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते कानात आहे पण भुकत नाही. ते माहिती भुकलो का, उचललंच आपल्याला भुकायचं नाही. ते इतर टायमाला मालक शेजारी झापत आहे, वाघ आल्यावर खाटा खाली जाते हुशार ती, ती वाघाला म्हणते वरचा निघू माया का मोळा उठला खाटावरचा तसाच नि गोदडी सगळं. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानाला,
चिंता बिंता करायचं काय कारण बरं काय असते करायची, हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कमावले काय मागच्यांना घेणं येऊ. आणि पाया पडून सांगतो आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे, आपल्याला सातवीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार, बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पात्र्याची घ्यायची, बोट मोडायचं पण अक्षर उठत नव्हतं, पाट्या पात्र्याच्या, खताच्या गोणीचं दप्तार, बरं दप्तारात काय पुस्तकं होती का, चिचुके बोरं कवठ जांभळं, पट्टे तर कमराला नवी पोत पट्टा करगुट्याला लाकूड, भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा, आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पण. आता जर आपण आपल्या पोराला म्हणलं ना भाऊ अरे आम्हाला नवीपर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ती आपल्याला काय म्हणते माहिती का, पप्पा तो दरिद्री काळ होता, म्हणजे आपण कशात मोडलोय, आपल्या पोरांना मान्य नाही ते, आपल्या पोरगं म्हणतं मी आता शिक 3 वर्षाचा झालोय 6 लाखाची गाडी दारात न्यायला येते मला, बरं मी आवरीत नाही तोवर गाडी उभी राहती, बरं ड्रायव्हरच येतो न्यायला बाटली माय कधी टिफिन दे बसबो गाडीत. आपल्या पोरांना आपण सांगायचं नाही आणि त्यांच्यासाठी किती केलं तर त्यांना काही त्याचं घेणं नाही. प्रत्येक माणसानं स्वतःची बाजू सेफ करायची. काय मते तुमचं, किस्सा गरम येतोवर हे जग सत्य, मन गटात ताकद येतोपर्यंत जग सत्य. एकदा 60-65 पुढे गेल्यानं माणसानं काहीच करायचं नाही. 75 म्हातारा ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला निघलं, 6 कागद फाटले PNSTF-नं, ती ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले म्हणजे वय झाल्यावर काहीच करणार नाही. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, समाजासाठी तुम्ही काही करा त्यांना काही घेणं नाही. काय म्हणते तुमचं, समाजाला काही घेणं नाही, समाज फक्त तात्पुरता आहे. गाथा पाण्यात टाकायला जो समाज होता तोच वैकुंठ गमनाला होता, आणि समाधी स्वळ्याला आज जो समाज रडतो ना तोच समाज खापर फाकलं तर वय होताच. ज्यावेळेस आपली आई गरीब होती, 9 वर्षाची होती, तिच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, तेव्हा शेजारच्याच बाया तिला म्हणत होत्या तुझ्यावर चांगले दिवस येतील. ती त्या आशेवर जगत होती, तिला एकच सुन आली पहिल्यापेक्षा वाईट दिवस आले, म्हणजे आयुष्यभर तिचं कष्टातच गेलं. जगाचा नियम नाही, चिंता बिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज गायकवादक कुणी जन मंडपवाली माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे कैलास जोशी तुकाराम गोंडीबा पिंगट यांच्या प्रथम श्रद्धाच्या योगानं गायकवादक कुणी जन मंडपवाली माईक सिस्टीमवाले भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत चाललं काय होतं, आत्तापर्यंत दोनच मुद्दे शिकवलेत मी तुम्हाला, विचार कुणी करायचा एक आणि चिंता करायची नाही. आता या श्रद्धाच्या कीर्तनाला दुःखद प्रसंगाला जमलेली आप्तिष्टमध्ये भरवा. या कुटुंबाचा विचार करून ह्या श्रद्धाला पण एकच वाक्य सांगतो, वाक्य पटलं तर पहा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत, आणि 3 त्यावर कुणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जी माणसं मिलिटरीत आहेत, जी माणसं देशसेवेसाठी जगतात, त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात, मरत नसतात. आणि जुनी जी माणसं आहेत मला ही कष्टानं मोठी झालेली, आपण म्हणतो वारकरी राहिले नाही, पण जुना शेतकरी 2 वारकरी होते त्याच्यात. 1 काळ्या आईची सेवा करणाराही वारकरी होता, गोठ्यातल्या गायीची सेवा करणाराही वारकरी होता, आणि पांडुरंगावर निष्ठा ठेवणाराही वारकरी होता. 25 वर्षापूर्वी राजकारणामध्ये समजा आता आपले आमदार साहेब यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते जे होते ते निष्ठावान होते. काम हो न हो, आज नाही, आज नाही. आता सरपंचाला जर एखाद्याने फोन केला, हो आपली पोरगी आजारी आहे, सरपंच जर म्हणला ना सकाळी पाहू, तो कार्यकर्ता काय म्हणतो बाई फोनवर, कोणत्याशी बोलतो तू, 6 महिने तुया मागं बिनबाखरीचं काला झक मारा हिंडलो का, अय दुसऱ्या पक्षात. आता लष्टांची निष्ठा राहिली नाही. आता कशावर देवळापुढं कोणी तंबाखू काढली म्हणून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात, राती कुठं होती, राती कुठं होती, राती नदीला होतो, आता वड्याला चालतो काय बोलत माणसानी फार लाजा सोडून दिलं. मर्यादा नाही, धाक नाही, काय नाही, फक्त गमेंड खोर जगणं. काय म्हणते तुमचं, फक्त कशात जगायचं, गमेंडी बस, फक्त गमेंड राहिली. आणि फक्त 3 गोष्टी राहिल्यात महाराज. आज आपण ज्यांच्या श्रद्धेला जमलो
त्यांचा एवढा मोठा समाज, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि एवढ्या मोठ्या त्यांचं पुस्तकांचं प्रकाशन, हीच त्यांची श्रीमंती दिसून येते ना. प्रगट कायला करायची की आपल्या वाणीनं प्रगट करण्यापेक्षा एक वाक्य सांगा, कर्तृत्व हे कार्याला सिद्ध होत असतं, ते वाणीनं प्रगट करायचं नसतं. ही माणसं फार थोडी राहिली महाराज, आता काय ती माणसं काय आले काही नाही. आता महिला म्हणजे सावध व्हा, काळ अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. अहो एवढं मोठं श्राद्ध, आता दहावी बी सुद्धा बंद होणार आहेत, दहावी सुद्धा घालणार नाही लोक, आता मॉडिफाईड लोक झाले, आता पाचावा आणलाय त्यांनी, अजून एक दोन वर्ष दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. लग्नाचं काय निघालं, लग्नाचं काय, लग्नाचं काय, लॉसवाला काय घेतोय पॅकेज, तू म्हणतो फक्त नवरा नवरी आण, वा वर नाही आलं तरी चालेल, त्याच्या आई बाबा तर नाही आले तरी चालतील, हळदी सगळं घेतात. आज पॅकेज निघणार आहे, दहावे बिवे सगळं बंद होणार आहे, आता दहावेचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळा आहे तुझा, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर, तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलं आहे त्याची कर, काय करू लोकांना काय घेणार आहे मला. लोक फक्त कडक कपडे घालून येणार, त्यात कौलं गेलीन, स्लॅप आलाय, सारवायची जागा गेलीन, फरशी आली, पण माणसं नीतीनं पार भ्रष्ट झाली. काय मध्ये तुमचं महिला मंडळ, थोडासा तुम्हाला अधिकार दिलाय आणि थोडा पैसा आलाय तुमच्याकडं, ए थोडा पैसा आलाय महिला मंडळ, या दोन चार वर्षात महिलांनी मामाच्या भाच्याच्या मागे उभा नारायण मामा सुद्धा बदलावलाय. एक नवीन अवलादीचा मामा आलाय, आता मानलेला मामा, कुठून अवलाद उठली काय ती, असा मांडवात उचलून आपटला पाहिजे मामा, कुठून आणणार तो मामा. अरे भाऊ किती गरीब असलं तरी तो भाऊ आहे, काय म्हणते तुमचं, अरे भाऊ येतो त्याचा शर्ट फाटला तर फाटू द्या ना. एक वाक्य सांगा, कुठीचं लग्न करा कुठीचं, पण भाच्याच्या मागे उभं राहिला फाटक्या पायजाम्यातला मामा शोभतो, आणि ते लग्न शोभून दिसतं. लग्नात मावशी येणं, काका येणं, पाहुणे येणं, ह्या गोष्टी शोभून दिसतात. तुमचं कुठीचं लग्न आहे, मामा नाही, काय आगला येतं लग्नाला तुमचं. तुम्ही पैशाच्या गमेंडीत जाऊ नका, बोर आटतोय, बोर 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 बोर, आय 300 फूट बोर फुपुटा हणतोय, आय 300 फूट बोर फुपुटा हणतोय, त्याकडे किती पैसे आहेत, आय सुनन पोर नोकरी लागलं तर तू म्हणते माझ्या भावाला अक्कलच नाही. महाराज भाऊन बहीण प्रतिवादीन वादी झालेत, फक्त कडक कपडे घालून लोक पांढरी केस काळी करून येणं देत नाही, तर लोक आतून फार भिकारी झाली. काय म्हणते तुमचं, काय नाही फक्त धोतर गेलं पायजमा आला, पायजमा गेला जीन आली, जीन गेली बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली, काही नाही झालं. सपतीला पोळी म्हणती, पोळीला काय पोळा म्हणती, काय बावळ्याचा माझा, मी तिला भाजी म्हणती, वांग्याला भाजीच म्हणती, मग भोपळ्याला काय दोडका म्हणती, पापड तळून खाती, तळेल पापडाला चकना म्हणतात. काय सुधारली लोक, कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापांना भाकरी नाही, काहींचे कुत्रे गाडी तिंड त्या कुत्र्याबरोबर, हो काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, टॉमीशी बोलते ती, सासरेशी बोलाय वार गेलं तिच्यावर, टॉमीशी बोलते तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्या बाबा जायचा फुल टाइम पास होतो, काय बोला तर यांना महाराज. काय नाही महाराज, फक्त बायका चपला घालून चपात्या करतात आणि गडी बुट घालून जेव्हा त्यात नाही तर फार वाटवळं झालं. काय म्हणते तुमचं, तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा, आपलं इंद्रिकांचं कीर्तन आहे आणि आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दिलं, महाराज कीर्तन संपल्यावर का मरण, गंज बोआई दगड उचकला का बोआई, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका, सत्य नाही आहे. आज कीर्तनात बसलेल्या 50% महिला अशा निघतील आता कीर्तनात का, तुम्हाला स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता आत्ता कोणती जगातली आई आहे मला सांगा, तिला माझा नातू अंगावर खेळू नये असं वाटत असेल. तुम्ही विचार करा, फक्त एक मिनटं मनाला तुमचा विचार करा. आता महिला म्हणतात मी तुमच्या मुलासारखं आहे, मला शिव्या द्या, फक्त माझा तुमचा मुलगा म्हणून ऐका. ती आईला वाटत नसेल का मी त्याला झोका द्यावा, त्याला वाटत नसेल, तिला वाटत नसेल की मी बोबडं बोबडं ते तशी गाणं म्हणावं, मी त्याला थापटावं, मी त्याला अंगा खांद्यावर खेळवं असं वाटत नसेल. अरे तिनं पगार नाही विचारलं कधी, पण पोरगा कसा आहे विचारला. दिवाळीला आल्या तर तुझ्या 52 पिशा जरी भरेला असल्या सुनाच्या, तिनं उचकली नाही, तिनं नातवाचा मुका घेतला, याच्यात तिची दिवाळी झाली.
तुम्ही करा बरं मनाला विचार करा भाऊ, नुसते कीर्तन काय ऐकता? आमचा झाला आहे सांगायचा धंदा, तुमचा झाला आहे ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमावून, तुम्ही लागली जमिनी काय काय कळत आहे वांग लोकांना? तुम्ही विचारा ना मनाला. आज कीर्तनात बसलेले 50% माणसं अशी आहेत का स्वतःच्या बापाशी बोलत नाहीत? आज अशी निघतील कीर्तनात बसलेली 50%. काय आहे बापांची पाप आहेत? आयांवर भाषणं करून आणि व्याख्यानं करून कुठं चालत असेल का? आईवर भाषणं नका करू, आईवर व्याख्यानं नका ठेवू, आईवर कादंबऱ्या नका काढू, आईवर काहीच करू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई बापा हसत ठेवायला शिका, ही देवाची पूजा आहे. काय तिनं विचारलं कधी? तिनं पगार विचारला नाही कधी? काय करायचं तिला? महिला म्हणत कधी येऊ सांगा मला. तुमची सासू 4 दिवस आजारी आहे, तिनं अन्न खाल्लं नाही. सांगा मला आता, मी तुमच्या मुलासारखं आहे, तुमच्या ना मुलाच्या बिस्किटचा पुढं तिनं कधी फोडलं का सांगा फक्त, एवढंच सांगा बस. तिच्या जवळ पडेल बिस्किटचा पुढा, बिस्किटचा पुढा तरी केवढा 1.5 रुपयाचा आहे, तिनं फोडलं का एवढं सांगा मला. तिनं 3 दिवस अन्न खाल्लं नाही, पण तिनं ते बिस्किटचा पुढा का फोडला नाही? अरे मा नातवाच आहे तो, नातवाच आहे. हा बिचारा फाटकावाला धोत्रावाला बाप आहे तुमचा. तुम्ही कधी विचार केला आहे का? नातू जर पळत आला ना आणि आज जर गावातून आला ना, तर नातू धोत्राच्या कवळीला जर बिलगला ना, तर तो आज कुपरीच्या खिशात हात घालतो. तो काही नाही आणि पण चॉकलेट आणतो. कधी विचार केला तुम्ही? चॉकलेट आणि नातवाला चॉकलेट द्यायचं ना, नातू पळत जाणार आणि आजाला बी लागणार, आजा गाल वाढणार आणि त्याचा टपकन मुका घेणार, केवढ्याला मिळेल हो आनंद? तुम्ही डोळ्यापुढे चित्र आणा, नातू कोणचा याच्याशी घेणं नाही, गाल वाढणार टपकन मुका घेणार. मग नातवाला अपेक्षा काय? माझ्या आजानं मला चॉकलेट द्या. मग तारा खाली बसणार रस्त्यात, रस्त्यात ते चॉकलेट कुपरीच्या खिशातून काढणार, त्याचा कवर काढणार आणि नातवाला देणार. आता प्रश्न असं झाला महिला म्हणलं, नातवालाही फुटाणं ते चॉकलेट आणि आजालाही फुटाणं दात नाही. मग तो आजा काय करणार माहिती का? ऐ खाली बसणार, धोतराच्या कोपऱ्यात चॉकलेट गुंडाळणार, वरून दगडाने हाणणार, माझं थोतर थोडं फाटलं तरी चालेल, पण माझ्या नातवाचं चॉकलेट खराब होता कामा नये, त्याचा तो भोगा घेणार, आजच्या नातवाच्या तोंडात घालणार, टपकन 2-3 थेंब डोळ्यातून पडणार. का? अरे मी अजून द्यायला लागत होते पण माझ्याकडे पैसे नाही. आज त्यांची अवस्था काय? कुत्र्याला बिस्किटं घालायला लागली म्हणजे माणसं सुधारली, पांढरी केसं काळी करायला लागली म्हणजे माणसं सुधारली,